आणखीन एक अतिशय रंजक अशी लढाई मुंबईत होणार आहे, वरळी। मुंबईत वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी विरोधकांनी आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे आणि महायुतीने एक जबरदस्त तयारी केली आहे। भाजपच्या शायना एनसी वरळीतून लढायला इच्छुक आहेत। मतदारसंघात उच्चभ्रू मतदारांची संख्या जास्त असल्यानं आदित्य ठाकरेंना आव्हान देण्यासाठी आता ही जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। माजी मंत्री आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी महायुतीकडून शायना एनसींना मैदानात उतरवलं जाऊ शकतं। आदित्य ठाकरे महाविकास आघाडीचे स्टार प्रचारक असल्यानं राज्यभरात त्यांच्या सभा आणि दौरे होणार आहेत। परिणामी ठाकरेंना वरळीत रोखण्यासाठी शायना एनसींच्या उमेदवारीची चाचपणी करण्यात येत आहे। त्यामागे अजूनही काही राजकीय कारण आहेत। 2019 विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी सुरेश मानेंचा 67,427 मतांनी पराभव केला होता। त्यावेळी शिवसेना भाजप एकत्र होती, शिवसेनेतही फूट पडलेली नव्हती। त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंतांना वरळी विधानसभा मतदारसंघातून केवळ 6,403 मतांचं मताधिक्य मिळालं, त्यामुळे आदित्य ठाकरेंसमोरची आव्हानं अधिक वाढली आहेत। महायुति के नेतृत्व ने जो भी जिम्मेदारी दी हम उसे स्वीकार करेंगे। हमारा एक ही लक्ष्य है, मुंबई कर और महाराष्ट्र की जनता के लिए जनहित में काम करना। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आदित्य ठाकरेंच्या विरोधात महायुतीने कोणालाही उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही वरळीतून लढण्याची घोषणा न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्देत आधीच करून टाकली आहे। चुनाव लढेंगे, वरळी में चुनाव जीतेंगे, कारण आदित्यची जी कारकीर्द आहे, महाविकास आघाडीचं जे काळकुट्ट रूप आहे ते सगळ्या वरळीकरांना माहित आहे। वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे विद्यमान आमदार आहेत। मनसेचे संदीप देशपांडे इथून लढण्याची तयारी करत आहेत। गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढवणार आहेत आणि शायना एनसी यांना जर उमेदवारी मिळाली तर वरळीत चौरंगी लढत होणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर ही लढाई नेमकी कशी होते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे, कारण ही अतिशय हाय वोल्टेज अशी ही लढत असेल। कोल्हापुरात जागा वाटप